कुरुंदवाड पालिकेसमोर लॉकडाऊन शिथिलतेवरून दोन गटाचे सोशल डिस्टन्सिंगने फज्जा उडवत आमने सामने आले. त्यांच्यात वादावादीचा प्रसंग घडला. पोलीस नाईक नितीन साबळे या पोलीस कर्मचाऱ्याने हा जमाव पाळवल्याने तणाव निवळला. दरम्यान एक जमाव सकाळी 10:30 मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येऊन पालिका कर्मचाऱ्यांवर दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करत भाजी मार्केटात सुरू असलेला बाजार बंद करावा अशी मागणी लावून धरत नगराध्यक्ष जयराम पाटील, मुख्याधिकारी निखिल जाधव, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांना धारेवर धरले. मुख्याधिकारी जाधव यांनी याबाबत दुपारी 2 वाजेपर्यंत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर जमाव तेथून बाहेर पडत भाजीपाला मार्केटात जाऊन बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन गटात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही गट पालिकेसमोर पुन्हा आमने सामने आले आणि मुख्याधिकारी सांगितल्याशिवाय बाजार बंद करणार नाही अशी भूमिका एका गटाने घेतल्याने पालिकेसमोर मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलीस नाईक साबळे घटनास्थळी दाखल होऊन जमाव पांगवला. नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, नगरसेवक अक्षय अलासे, अनुप मधाळे, किरणसिंह जोग, दयानंद मावलवेकर, पप्पू पाटील, सुरेश बिदगे, आजम गोलंदाज, याचप्रमाणे दीपक पुमाजे, विजय मालवेकर, जिन्नप्पा बभिरे यांनी दोन्ही गटाला शांततेचे आवाहन केले. तदनंतर भाजीपाला बाजार व संचारबंदी शिथिलतेबाबत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाजीपाला बाजार SP हायस्कूलचे येथेच भरण्यात येणार असून 8-12 बाजार व जीवनावश्यक वस्तूची दुकाने खुली करण्याचा निर्णय झाला.